नमस्कार विद्यार्थ्यां माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत येत्या आठवीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक दुसरा ज्याचं नाव आहे रेषा व छेदिका याचा शेवटचा भाग यामध्ये आपण शिकणार आहोत समजा आपल्याला एक रेषा दिली असेल तर त्या एका रेषेला रेषा कशी काढायची ते आपण शिकलो आता आता आपण सोडवणार आहोत सराव संच या पूर्ण रेषेच्या शेवटच्या भागावरती तर चला सुरू करूया सराव संचाला सर्व समजा दोन दशांश प्रश्न पहिला पहिले रेषा एल काढा त्या रेषे बाहेर बिंदू ए घ्या बिंदू ए मधून जाणारी रे आणि रेषा एल ला समांतर असणारी रेषा आपल्याला काढायची आहे तर आपण आता काम करू सर्वात पहिले एक रेषा घेऊ एल त्यावरती आपण बरोबर एक बिंदू घेऊया ज्याला नाव दिले ए आता ह्या ए रेषेमधून किंवा ह्या ए बिंदून जाणारी आपल्याला एक रेषा काढायची जी बरोबर ह्या एल रेषेला समांतर असली पाहिजे आता ती काढायची कशी तर आपण गुन्ह्याची मदत घेऊ तर पहिला एक गुन्हा घेऊ मोठा जो बरोबर काटकोनासारखा दिसतो त्या गुन्ह्याची एक बाजू या एल रेषेवरती ठेवली आणि दुसरी बाजू आपण अशी ठेवली की ती बरोबर ए या बिंदू जाईल त्यानंतर दुसरा गुन्ह्या घेतला तो बरोबर या दुसऱ्या गुन्ह्याला पहिल्या गुन्ह्याला जोडलेला असेल आणि त्याची दुसरी बाजू सुद्धा त्या बरोबर बिंदू मध्ये असली पाहिजे म्हणजे हा कोणा या ह्या दुसऱ्या गुन्ह्याचा बरोबर हा कोणा या, या बिंदू वरती असला पाहिजे मग आता ह्या बरोबर इथे समोर एक रेषा मारू आणि गुन्ह्या काढून घ्या त्यानंतर ही रेषा पुढे वाढवा आता ही रेषा जी बनली त्या रेषेला नाव द्या एम आणि ही एम रेषा ही दिलेल्या एल रेषेलाच समांतर अशी आहे तर पहा किती सोपे होते एका रेषेला दुसरी रेषा समांतर काढणे आता वळूया वा पुढच्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न रेषा एल काढा त्या रेषे बाहेर बिंदू टी घ्या बिंदू टी मधून जाणारी आणि रेषा एल ला रेषा काढा तर पुन्हा आपण रेषा एल अशी घेतली त्यावरती आपल्याला एक ह्याचा आहे है। बिंदू टी आपण पहिले गुन्हा घेतला त्याच्या बरोबर इथे एम हा बिंदू घेतला जेणेकरून हा गुन्ह्या ह्या रेषा एल वरती राहील त्याबरोबर दुसऱ्या गुन्ह्याच्या मदतीने आपण दोघांची टोके अशा ठिकाणी आपण जुळवून ठेवली जिथे आपल्याला एक बिंदू घेता येईल आणि त्या बिंदूला नाव दिले टी आता ही जी बाजू आपल्याला दिसते ह्या बाजूवरती आपल्याला पट्टीच्या पेन्सिलच्या सहाय्याने एक सरळ रेषा काढायची आहे आणि हीच सरळ रेषा झाली ह्या एल या रेषेला समांतर आणि या रेषेला नाव दिले एम म्हणजेच आपण काय म्हणू शकतो रेषा एम आणि रेषा एल ह्या एकमेकांना समांतर आहेत आणि ही जी बाजू बनते ही बाजू बरोबर ह्या दोन रेषांना छेदणारी एक छेदिका बनू शकते किंवा आपण म्हणू शकतो की ही जर आपण इथे रेषा किंवा हे दोन बिंदू जोडले तर हे दोन बिंदू या दोन्ही रेषांना एकमेकांना काटकोण त्रिकोनात असतील किंवा आपण म्हणू शकतो ह्या एम बिंदूवरती जर कोण मोजला तर हा अंश असेल तसाच हा टी बिंदूवरती कोण मोजला तर हा सुद्धा नव्वद अंशाचाच आपल्याला मिळेल तिसरा प्रश्न रेषा एम आणि त्या रेषेला चार सेंटीमीटर अंतरावरती समांतर असणे रेषा एन काढा तर पहिले एक काम करू रेषा एम आपण काढून घेऊ ही अशा प्रकारे आपण काढली रेषा एम त्यानंतर आता आपल्याला चार सेंटीमीटर अंतरावरती एक दुसरा बिंदू घ्यायचा आहे तर पहिले गुन्ह्या घ्या त्याआधी दोन बिंदू ठेवा कारण आपल्याला दोन बिंदू घ्यावे लागतील त्या एक बिंदू घेतला बी दुसरा बिंदू घेतला क्यू आता बर या, बर या बी बिंदूवरती बरोबर ए मोठा काटकोण त्रिकोणातला एक गुन्ह्या ठेवू ज्याची एक बाजू ह्या रेषावरती असेल आणि बरोबर त्याचा हा कोना ह्या बी बिंदूवरती असेल आणि इथून चार सेंटीमीटर उंची इथपर्यंतच आपण दुसरा गुन्ह्या ठेवू आणि इथे एक बिंदू ठेवूया जे आपण चार सेंटीमीटर हे अंतर मोजले आता हा बिंदू ठेवल्यानंतर या बरोबर ह्या पट्टीच्या वरती या, पट्टी या गुण्याच्या पट्टीवरती आपण पेन्सिलने एक रेषा मारून घेऊ नाही मारली तरी चालेल फक्त एवढंच लक्षात ठेवा की हा बिंदू बरोबर चार सेंटीमीटरवरती आला पाहिजे आता एक काम करूया या बी बिंदूतून या वरच्या बिंदूमधून या ए बिंदूहून जाणार आहे किरण काढू आता आपण इथे मोजून ठेवले की हे बरोबर ह्या दोन बिंदूंमधले अंतर आपल्याला मिळाले चार सेंटीमीटर इतकेच आता हीच पूर्ण सगळी पद्धत आपण क्यू साठी वापरू म्हणजेच काय इथे पुन्हा तो गुन्ह्या घेऊया ज्याचे टोक बरोबर ह्या क्यू बिंदूवरती असले पाहिजे आणि चार सेंटीमीटर उंचीपर्यंत आपण दुसरा गुन्ह्या ठेवू आणि इथे आपण एक बिंदू घेऊया ज्याला नाव दिले पी आणि ह्या दोन बिंदूंमधले अंतर आपण ठेवले होते चार सेंटीमीटर के आपण इथे पाहू शकता आता या क्यू बिंदूतून पीच्या दिशेने जाणारी एक किरण काढू आता त्यानंतर आता हे गुन्ह्या बाजूला काढा आता आपण काम करूया या दोन्ही बिंदूतून जाणारी एक रेषा आपण काढू आणि ह्या रेषेला नाव देऊया एन अशा प्रकारे आपण एका रेषेपासून दुसरी समांतर रेषा काढू शकतो आणि तीही रेषा बरोबर आपल्याला जितकी पाहिजे तितके अंतरावरती आपण ठेवू शकतो म्हणजे आपण पाठामध्ये पहिले आपण अडीच सेंटीमीटर इतकी रेषा अंतर ठेवून दुसरी रेषा काढली होती आता इथे आपण सरावसंचा चार सेंटीमीटर अंतर ठेवून आपण सराव रेषा काढली असेच आपल्याला पाहिजे तितके अंतर ठेवून आपण रेषा काढू शकतो तर आज आपण काय शिकलो आज, आज आपण शिकलो की संचामध्ये आपण एका रेषेपासून दुसरी रेषा कशी पाडू शकतो एक कुठेही बाहेर कुठेही एक बिंदू घ्या त्या बी बिंदू जाणारी आपण रेषा काढू शकतो किंवा आपल्याला ठराविक अंतरावरतीच जर समांतरेषा पाहिजे असेल तर तेही आपण प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये मध्ये सोडून पाहिले तर पहा या आस विद्यालयामध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटत आहे आपण वेगवेगळ्या विषयांचाही अभ्यास इथे आपण करू शकतो आपल्याला इथे शिकवलेही जाईल फक्त तुम्हाला त्यात देणारी अभ्यास किंवा शिकवणारे शिक्षक यांवरती नीट लक्ष द्यायचे आहे चला आपण इथेच थांबूया आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन धडा सुरू करूया तोपर्यंत धन्यवाद